नमस्कार भाऊ स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला तर भावना आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते खरंच खूप खास झालेला आहे आता इथं आपण रोजच म्हणतो पण याच्यामध्ये आजचा व्हिडिओ जे काय आहे ते खरंच खूप खास झालेला आहे जसं तुम्ही डेमोला बघितलेलाच आहे आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते म्हणजे थोडा जास्त मोठा झालेला आहे कारण स्टेटस जसं आपण दरवेळेस से तीस सेकंदच्या आतच बनवायचो पण यावेळेसचं जे काही व्हिडिओ आहे जे काही आपलं स्टेटस आहे ते आपलं जवळपास एक सेकंद एक मिनटाच्या जवळपास इथं झालेलं आहे तुम्हाला जे काय आपलं डेमो तुम्हाला आपलं जे काही डेमो आहे मी तुम्हाला आधीच दाखवलेलं आहे तर भावना अशा प्रकारची व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन ॲप इथं वापरायचं आहे अलाइट मोशन ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्रामला भेटून जाईल तर आणि हे जे काही व्हिडिओ भावनं खरंच खूप खाज झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं हे खाली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारची व्हिडिओ आवडतात का हे सुद्धा खाली कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर अलाइट मोशन ॲप तुम्हाला डाउनलोड करायची आपल्या डिस्क्रिप्शनमधून किंवा आपल्या टेलिग्रामवरून तर हे डाउनलोड करायच्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट्स इथे ओपन करायचे आहेत हे दोन जे काही शेकीफेट आणि बीटमार्क आहे आपले तर हे ओपन करायच्या आधी आपण इथं बीटमार्कमध्ये जायचं आहे तुम्हाला बीटमार्कमध्ये गेल्याच्यानंतर इथं बघू शकता इथं तुम्हाला दोन इथं हे दिसतील खाली जे काही जे पी जी आहे हे इथे दोन दिसतील तर या दोघांना तुला तुम्हाला सेम फोटोसोबत रिप्लेस करायचं आहे एका फोटोसोबत वेगवेगळे फोटो नाही चालणार आहे तर दोन्ही हे जे काही जे पी जी आहे यांना सेम फोटोसोबत रिप्लेस करायचं आहे मी तुम्हाला दाखवतो सगळ्यात आधी खालची लेअर इथं सिलेक्ट करा कलर अँड फिल्ममध्ये जाऊन जे पी क्लिक करा जे पीजीवर क्लिक जसं तुम्ही करशाल तसं मग तुम्हाला आपल्या फोल्डरमध्ये जायचं आहे गणपती बाप्पाचे जे काही फोटो आहे त्याच्यामध्ये जायचं आहे आपल्याला आणि आपण आता काय करूया बघू शकतो या ठिकाणी हा फोटो इथं लावून टाकूया हा फोटो इथं प्लसमध्ये जाऊन ॲड करायचा आहे फोटो ॲड करायच्यानंतर परत बॅक यायचं परत एकदा बॅक यायचं आणि हे वरचं जे काही फोटो आहे याला पण सिलेक्ट करून कलर अँड फिल्डमध्ये जाऊन जे जीमध्ये जाऊन परत वरचा फोटो इथे रिप्लेस करायचा आहे या फोटोसोबत काय अशा प्रकारे बघू शकता अशा प्रकारे हे तुम्हाला एवढे तुम्हाला इथे रिप्लेस करून घ्यायचं आहे म्हणजे अशा प्रकारे इथे हे इफिट इथं बसून जाईल हा इफीट इथं बसून घ्यायच्या नंतर आता त्याच्यानंतर पुढचा फोटो पुढच्या फोटोला जायचं आहे खालच्या फोटोला सिलेक्ट करायचं मग इथे जे काही कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये जाऊन हा खालचा फोटो पण इथे रिप्लेस करायचा आहे आपण या फोटोसोबत त्याला इथे रिप्लेस करून टाकूया याला इथे रिप्लेस करायचं पुन्हा वरचा फोटो सिलेक्ट करायचा आणि वरचा फोटो पण याच फोटोसोबत सेम फोटोसोबत इथे रिप्लेस करून टाकायचा आहे हे इथे रिप्लेस करायचं त्याच्यानंतर पुढे दोन लेअर आहे म्हणजे जे काही जे पी जे आपण ॲड केलेले आहे तर याला पण सेम आता हे फोटो इथं लावून टाकायचा आणि इथे रिप्लेस होऊन जाईल पुन्हा वरचा फोटो इथं सिलेक्ट करून कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये जाऊन सेम फोटो असं इथे रिप्लेस करायचा वरच्या फोटोसोबत काय अशा प्रकारे पुन्हा याच्या पुढचा फोटो म्हणजे पुढचे पुढची जे काही जे पी जे आहेत ते पुन्हा याला इथं जायचं आहे पुन्हा हा फोटो इथं सिलेक्ट करून रिप्लेस करायचा पुन्हा बॅक येऊन वरचा फोटो इथं काय करायचं कलर अँड फीलच्या ऑप्शनमध्ये जाऊन हा फोटो इथं सिलेक्ट करायचा आणि इथं प्लसवर क्लिक करून रिप्लेस करून टाकायचा तरी इथं झाल्याच्यानंतर आता परत पुढे एक दोन तीन चार चार जे काही लेअर आहे म्हणजे चार दोन्ही आठ लेअर होतील सगळे टोटल त्याच्यामध्ये तुम्हाला से प्रत्येक लेअरला सेम सेम फोटो पाहिजे इथं आपण हा फोटो अपलोड करूया पुन्हा वरच्या लेअरला सेम फोटो तुम्हाला इथं अपलोड असं इथं करून टाकायचं आहे बघू शकता अशा प्रकारे हा इथं अपलोड करून टाकायचा पुन्हा समोर जायचं कलर अँड फील्डच्या ऑप्शनमध्ये जायचं तर इथं बघू शकता जे पी जी आहे तर जे पी जीला इथं सिलेक्ट करून आता आपण काय करूया इथं हवाला फोटो इथे रिप्लेस करूया हा इथे रिप्लेस करून वरच्या लेअरला इथं सिलेक्ट करून तुम्हाला इथं पण सेम फोटो इथं रिप्लेस जे काय ते तसं करून टाकायचं आहे का अशा प्रकारे पुन्हा पुढच्या लेअरला पुढच्या लेअरला पण दोन लेअर्स असतील त्यांना बस सेम फोटो आपण इथं हवाला फोटो इथे रिप्लेस करूया पुन्हा वरच्या लेअरला इथं सिलेक्ट करून अशा प्रकारे वरच्या लेअरला ले इथं तुम्हाला सिलेक्ट करून सेम फोटो इथे रिप्लेस करून घ्यायचा आहे पुन्हा आता पुढची लेअर हे एक लास्टची लेअर आहे ते इथे तुम्हाला बस सिलेक्ट करायचं सिलेक्ट करायच्यानंतर इथं आपण वाला फोटो इथे रिप्लेस करूया आणि वरच्या लेअरला इथं सिलेक्ट करून ही ही हे जे फोटो आहे ते सेम फोटो इथं आला पाहिजे याची अशी तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर हे एवढं तुम्हाला आधी इथं करून घ्यायचं आहे हे एवढं इथे केल्याच्यानंतर आता तुम्हाला इथे काय करायचं बघू शकता एकदम सुरुवातीला यायचं आहे प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन इथे तुम्हाला शॅडो इथं लावून घ्यायचे आहे तर शॅडो लावण्याच्या आधी आपण काय करूया आधी आपले सगळे फोटो आणि इफिट इथं लावून घेऊया नंतर आपली बाकीची एडिटिंग करूया कारण शॅडो कसं आहे आपल्याला पूर्ण फोटो लावायचे सुरुवातीपासून शेवटपर्यंत तर आपण सगळ्यात आधी आता इथून पुढे इथून पुढे जे काही बीटमार्क असतील चोवीस पॉईंट एकतीसच्या पुढे जे काही बीटमार्क असतील त्यांच्यामध्ये तुम्हाला गणपती बाप्पाचे फोटो इथं लावायचे आहे काही फोटो आपले बरोबर साईजमध्ये नसतील तर त्यांना फिल कम्पोजिशन एरियाचे जे काही ऑप्शन असतील तीन डॉटर क्लिक करून ते तुम्हाला इथं असं करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे यासाठी फिल् कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असेल ते असं तुम्हाला इथं करून घ्यायचं आहे तर जो जेवढे काही फोटो आहे ते सगळे फोटो आपण इथं प्लसमध्ये जाऊन ॲड करूया आणि वरच्या तीन डॉटर जाऊन फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते असं इथं सिलेक्ट करून टाकूया बघू शकता अशा प्रकारे काय तर हे असं तुम्हाला जेवढे काय आपले फोटो असतील त्या सगळ्या फोटोसोबत असं इथं करून घ्यायचं आहे बघू शकता फिल कंपोजिशन एरिया जे काय ऑप्शन आहे हे तुम्हाला असं इथं करून टाकायचं आहे इथे काय तर आता इथून पुढे तुम्हाला पुढचा फोटो इथं ॲड करायचा आहे तर आपण इथं हा फोटो इथं ॲड करूया फोटोला पुढच्या बिटमारपर्यंत तिथं असं हे करायचं आणि वरच्या तीन डॉटर जाऊन फिल कंपोजिशन एरिया इथं करून टाकायचं तर अशा प्रकारे आपले जो जेवढे काही फोटो आहे ते सगळे फोटो तुम्हाला इथे लावायचे आहे आणि साईजमध्ये नसतील त्यांना बरोबर असेल तर साईजमध्ये ॲडजस्ट इथं करून घ्यायचं आहे का अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करायचं पुन्हा त्यानंतर हा फोटो इथे लावायचा याला इथे फिल कम्पोजिशन एरिया असं इथं करून टाकायचं तर अशा प्रकारे जेवढे काय आपले फोटो आहेत ते सगळे फोटो तुम्हाला इथे लावून टाकायचे बघू शकता अशा प्रकारे तर आपण आपली सगळे फोटो इथे लावून टाकूया मागे एक मागे एक असं इथे फोटो लावायचे आहे आणि वरच्या तीन डॉक्टर जाऊन फिल कम्पोजिशन एरियाचं जे ऑप्शन आहे ते असं तुम्हाला इथे क्लिक करून टाकायचं आहे काही अशा प्रकारे बघू शकता अशा प्रकारे हे इथे झाल्याच्यानंतर इथं आपल्याला हा फोटो इथं लावूया पुढच्या बीटमार्कपर्यंत आणि याला इथे कट करून फिल कम्पोजिशन एरिया येत असं तुम्हाला इथं सिलेक्ट करून टाकायचं आहे तर जिथपर्यंत आपले बीटमार्क आहे जिथपर्यंत आपले बीट्स आहे तिथपर्यंत आपल्याला सगळे आपले फोटो जे काय त्या की इथे लावून टाकायचे आहे आणि यांना सगळ्यांना फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते हे करायला विसरू नका म्हणजे आपले सगळे फोटो बरोबर एका रेशोमध्ये इथे येऊन जातील तर हे असं इथं केल्याच्यानंतर बघू शकता लास्टचे एक जवळपास चार ते पाच बीट्स आहे तर त्या त्या सगळ्यामध्ये तुम्हाला आपले सगळे फोटो असे इथे लावून टाकायचे बघू शकता अशा प्रकारे इथं असे लावून टाकायचे इथं लावून टाकायचे पुन्हा परत बॅक येऊन पुन्हा परत याला इथे कट करून वरच्या तीन डॉटर जाऊन फिल कंपोजिशन एरिया इथं करायचं आणि पुन्हा इथे एक लास्टचा फोटो असे इथं लावून याला इथं फिल कम्पोजिशन एरिया इथं करून टाकायचं तर बघू शकता याच्यानंतर एक फोटो लावा लागेल आपल्याला तर हा फोटो इथे लावून टाकूया अशा प्रकारे आणि याला इथं फिल कम्पोजिशन एरिया इथं असं करून टाकूया तर जिथपर्यंत आपली बीट आहे तिथपर्यंत आपण आपले सगळे फोटो जे काय त्याची इथे लावलेले आहे हे सगळे फोटो लावल्याच्या नंतर तुम्हाला इथं काय करायचं बॅक येऊन जायचं आहे आपल्या शेक इफेक्टमध्ये पहिला जो काही इफेक्ट असेल बघू शकता हा अशा प्रकारे काय ते इफेक्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला जे काही म्हणजे छोटे छोटे डॉट्स आहेत ते पण इफेक्ट मी इनबिल्ड केलेलं आहे ते जर बंद करायचं असेल तर पहिलाच इफेक्ट आहे बघू शकता हे तुम्ही इथून बंद करू शकता किंवा याला इथे याची जी काही पोझिशन आहे याची जे काही स्केल आहे साईज आहे ते तुम्ही त्याशी व कमी जास्त इथं करू शकता बघू शकता अशा प्रकारे याची जे काही साईज आहे तुम्ही इथून अशी कमी जास्त अशी इथं करू शकता जे काही टेक्स्टची म्हणजे जे काही वाईट डॉट्स आहे त्यांची इथून साईज तुम्ही ॲडजस्ट करू शकता पहिलेवाल्या इफेक्टमध्ये सिम तर तिथे तुम्ही इथं करू शकता तर आपण डायरेक्ट इथं कॉपी करूया आपण थोडेसे डॉट्स कमी केलेले आहे बघू शकता तर इथं डायरेक्ट आपण कॉपी करूया आणि आपल्या बीटमार्कमध्ये जाऊया बीटमार्कमध्ये नंतर आता इथून आपण तिथून बघू शकता इथून आपण फोटो लावलेले आहे चोवीस पॉईंट एकतीसच्या बीटमार्कपासून जे दोन छोटे छोटे बीटमार्क आहे त्यामध्ये तुम्हाला हे इफेक्ट फक्त तसा पेस्ट करून टाकायचा आहे बघू शकता अशा प्रकारे हा फिडस इथं पेस्ट करायचा आहे इफेक्ट पेस्ट केल्यानंतर एका फोटोचं गॅप सोडून पुढच्या दोन फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे म्हणजे छोटे छोटे बीटमार्कवाले जे फोटो आहे त्यांना इथे इफेक्ट पेस्ट पेस्ट करून टाकायचा आहे अशा प्रकारे काय तर दोन फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा एका फोटोचा असं इथं गॅप सोडून टाकायचा तर अशा प्रकारे हे जे काही इफेक्ट आहे ते तुम्हाला इथं बरोबर असे इथे लावून टाकायचे इथे इफेक्ट लावायचा इथे इफिट लावायचा एका फोटोचा इथे गॅप सोडून टाकायचा तर अशा प्रकारे आपले जेवढे काही फोटो असतील त्यांच्या सगळ्यांना इफिट इथे लावून टाकायचं आहे एक एक फोटोचा गॅप सोडा दोन फोटोला इफिट लावा काय अशा प्रकारे तर इथे गेल्यानंतर नंतर एक लास्टचा इथं इथे यांना एक इफिट लावायचा आणि या फोटोला एक इफेक्ट असतो तिथं लावून टाकायचा हे लावल्याच्या नंतर बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला सॅच्युरेशन ते सगळं मी ऑलरेडी ॲडजस्ट करून दिलेलं आहे म्हणजे फोटो आपल्या बरोबर इथं क्लिअर दिसावं त्यामुळे तिथं केल्याच्यानंतर पुन्हा परत सेक इफेक्टमध्ये जाऊन दोन दोन नंबरचा जे काही इफेक्ट आहे तिथं कॉपी करायचं आहे इफेक्ट इथं कॉपी करायचा आपल्या बीटमार्कमध्ये जायचं बीटमार्कमध्ये गेल्याच्या नंतर बघू शकता हे जे काही या फोटोची जे काही साईज म्हणजे जे काही दोन फोटोला इफेक्ट लावला एक फोटोला लावला नाही म्हणजे ते आपण त्याची साईज जे काही बीटमार्कची तिथे जास्त आहे तर त्या फोटोला आता हा इफिट इथे तुम्हाला डायरेक्ट इथं लावून टाकायचा आहे बघू शकता या फोटोला सिलेक्ट करून डायरेक्ट इथे पेस्टीपीट असे तुम्हाला करून टाकायचं आहे तर प्रकारे इथं तुम्हाला सगळ्या जे जे एक एक फोटो इथं आपण सोडला होता त्या फोटोना तुम्हाला आता इफिट इथं लावून टाकायचं आहे तर अशा प्रकारे आपण त्या सगळ्या फोटोंना यास इथे सिलेक्ट करून जे काही इफिट ते त्यासाठी इथे लावून टाकूया बघू शकता की प्रकारे या फोटोला इफिट नाही पुन्हा बॅक येऊया पुन्हा मागे आपण या फोटोला पण इफेक्ट नाही आहे तर प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला त्या फोटोना इथे इफेक्ट इथं लावून टाकायचा आहे तर अशा प्रकारे आपण सगळ्या जे काही फोटोज आहे त्या सगळ्या फोटोनं हा जे काही इफेक्ट आहे त्यास इथे लावून टाकूया तर या फोटोला इथे इफेक्ट लावलेला आहे नाही या फोटोला ऑलरेडी इफेक्ट इथं आलेलं आहे तर अशा प्रकारे हे सगळ्या फोटोनं इफेक्ट इथं बसल्याच्या नंतर एकदम सुरुवातीला जायचं आहे तुम्हाला आणि जे काही मी म्हणत होतो काय शॅडो इथं लावायची आहे शॅडो इथे तुम्हाला लावून घ्यायची आहे बघू शकता आपली जे काही शॅडो आहे ते शॅडो तुम्हाला तशी लावून टाकायचे आहे तर बघू शकता शॅडो इथं प्लसमधून ॲड करायची शॅडोची ड्युरेशन शेवटपर्यंत इथं वाढून टाकायचे आहे आणि शॅडोला इथं थोडं इथं झूम करायचं आहे का अशा प्रकारे आणि थोडंसं वर टाकलायचं आहे म्हणजे अशा प्रकारे इथे शॅडो इथे येऊन जायला पाहिजे इथं आल्याच्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन मी तुम्हाला एक व्हिडिओ इथे दिलेला आहे ती व्हिडिओ तुम्हाला इथं असं लावून घ्यायचा आहे बघू शकता मी तुम्हाला इथे दाखवून देतो हा लिरिक्सवाला व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला इथं असं लावून टाकायचा बघू शकता अशा प्रकारे हा व्हिडिओ नंतर व्हिडिओ बघू शकता बरोबर जिथपर्यंत आपली बीट्स आहे तिथपर्यंत आपला हे म्हणजे जिथपर्यंत आपण फोटोज लावले तिथपर्यंत आपलं हे जे काही लिरिक्सवाला व्हिडिओ आहे तिथे येईल तर या इथं काय करायचं त्याचं साऊंड काय असेल त्याला म्यूट करा आणि पुन्हा बॅक येऊन याला इथं काय करा ब्लेंडिंग जे काय ते लाईटनमध्ये जाऊन स्क्रीनमध्ये स्क्रीन करा आणि पुन्हा बॅक येऊन याला इथं काय करा थोडी इथं खाली ॲडजस्ट करून घ्या काय अशा प्रकारे तर एवढी सेटिंग आहे हे एवढं तुम्हाला खाली शॅडो लावायची आणि त्याच्यावर आपले जे काही व्हिडिओ लावून असे याची ब्लेंडिंग जे काय असेल त्याची इथं स्क्रीनमध्ये करून घ्यायची आहे तर हे ते करायच्या नंतर तुम्ही वाटलं असेल अजून पण काही लावू शकता म्हणजे याचं जे काही कलर आहे ते चेंज करूया आपण ॲड इफेक्टमध्ये जाऊया इथं तुम्हाला सर्च करायचं आहे एच यू ई याची सर्च केल्यानंतर ह्यू शिफ्ट जे काही पहिल्यावाला ऑप्शन आहे ते सेटिंग ॲड करायची इथे हे जे हे जे काही ऑप्शन आहे बघू शकता की की फ्रमचं ऑप्शन आहे इथे क्लिक करायचं आणि पुन्हा एकदम शेवटी जाऊन बघू शकता एकदम शेवटी जाऊन त्याला इथं काय करायचं तसं फुल करून टाकायचं जेवढं होईल तेवढं तुम्ही इथं फुल इथं करू शकता बघू शकता टू एक्स थ्री एक्स फाईव्ह एक्स टेन एक्स तुम्हाला जसं वाटेल जेवढं तुम्ही हे जास्त हाय करसाल तेवढा भारी जे काही आपले जे काही वर टेक्स्ट आहे त्याचं इथं कलर इथं चेंज होईल तरी असं हे असं तुम्हाला इथं करून घ्यायचं आहे हे तुम्ही असं इथं केल्याच्या नंतर बघू शकता आपण टेन एक्सपर्यंत केलेलं आहे टेनएक्स केल्यानंतर चोवीस पॉईंट एकतीसच्या बीटमार्कला येऊन इथे तुम्हाला आपली जे काही एक पी एन जी आहे ते तुम्हाला इथं लावून टाकायचं आहे तर बघू शकता आपल्या जो खूप साऱ्या पी एन जी आहे आपले मागे प्रत्येक कुठे ते यूज करत आहे तर तेच पी एन जी इथं आपण वापरूया इथं श्रद्धास्थान जे काही पी एन जी आहे तिथं वापरूया पी एन जी थोडी छोटी करून एका नंबरच्या ऑप्शनमधून जाऊन हे म्हणजे याला दिसत असं ॲडजस्ट करून टाकूया का या ठिकाणी थोडी पी एन जी तर झूम करूया म्हणजे पी एन जी थोडी तर मोठी दिसा काय अशा प्रकारे आणि पी एन जीला असं तर वर ढकलून टाकायचं आहे पी एन जी तर ॲडजस्ट करायची आणि पी एन जीची जे काही ड्युरेशन आहे ते अशी शेवटपर्यंत इथं वाढून टाकायचे पीएनजीची ड्युरेशन अशी ते वाढल्याच्या नंतर डायरेक्ट इथं वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शन क्लिक करून तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ बघून येते एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जसा बघून आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओ